11 डिसेंबर 2020 शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे महाराष्ट्रातली संपूर्णता कायमची व्यपगत करणे हा महाविकास आघाडी सरकारने रचलेला सुनियोजित कट आहे। जे महाराष्ट्रातील बेरोजगार सुशिक्षित तरुण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी आतुर आहे, त्यांना कायमचं बेरोजगार करण्याचं हे षड्यंत्र महाविकास आघाडी सरकारचं आहे। माझी माननीय शिक्षण मंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो 5000 रुपये त्यांनी मानधन व भत्ता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी नियोजित केलेला आहे, त्या 5000 मध्ये त्या शिपायाचं घर कसं चालेल याचं नियोजन महाविकास आघाडी सरकारने द्यावं। जो 11 डिसेंबर 2020 शासन निर्णय आहे तो तात्काळ रद्द करावा। जर तो शासन निर्णय रद्द झाला नाही तर भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काळात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, म्हणजे 100% आंदोलन करण्यात येईल। अशा प्रकारे शिपायासारख्या पदाचं हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे आणि शिपाईसारखं पद हे कंत्राटी ठेवणे म्हणजे संपूर्णतः शिक्षण व्यवस्था मोडकीस आणणे, अनुदानित शिक्षण पद्धती बंद करण्याचं षड्यंत्र हे महाविकास आघाडी सरकारचं आहे। निव्वळ पैसा वाचवण्याच्या नावावर संपूर्ण प्रकारे शिक्षण, अनुदानित शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीनं बंद करता येईल हा त्याचा पहिला प्रयोग त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर आज उपस्थित केलेला आहे। धन्यवाद।